उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं आलेल्या मान्यवरांचा या ठिकाणी छोटाकाना सन्मान या ठिकाणी होतोय. मी अध्यक्ष भीमाशंकर सहकारी साखर कारखाना सन्माननीय प्रतिपदा वळसे पाटील साहेब आपणास विनंती करतो की आपला या ठिकाणी विद्यमान सरपंच सुप्रियाताई पावसे आपणास विनंती असेल की आपण दादाचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य स्वतीताई पाचुंकर पाटील आपला या ठिकाणी सन्मान होतोय. तो सन्मान विद्यमान उपसरपंच सुषमाताई बडे आपणास विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. त्याचप्रमाणे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आंबेगाव शिरूर मनसिंग भैया पाचुंकर पाटील आपला या ठिकाणी सन्मान होतो. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. या ठिकाणी माजी सरपंच अंकुशराव इचके आणि माजी सरपंच लक्ष्मण शेठ सांबार आपणास विनंती असेल की आपण पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे माजी सभापती पंचायत समिती आंबेगाव विद्यमान संचालक भीमाशंकर सहकारी साखर कारखाना रामचंद्र ढोबळे साहेब आपला या ठिकाणी सन्मान होतोय. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. माजी सरपंच सचिन शेठ सांबारे आपणास विनंती असेल की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे पी एस आय मोर्डे साहेब आपला या ठिकाणी सन्मान होतोय. तो सन्मान सुरेश शेठ फलके आपणास विनंती असेल की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. सुरेश फलके. त्याचप्रमाणे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक विलासराव लबडे आपला या ठिकाणी सन्मान होतो. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. दीपक शेठ राऊत माजी ग्रामपंचायत सदस्य आपणास विनंती असेल की आपण लबडे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रांजणगाव गणपती अनिल शेठ धुंडे आपला या ठिकाणी सन्मान होतो. तो सन्मान कंटमुक्तीचे अध्यक्ष रामाशेठ सांबारे आपणास विनंती असेल की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव भूमी शाळेचे मुख्याध्यापक घागरे सर या ठिकाणी प्रथम प्रस्तावना करतील. व्यासपीठावरील सर्व सन्माननीय सज्जन, आज या ठिकाणी शाळेमध्ये ज्या विविध भौतिक सुविधा निर्माण होत आहेत त्या सुविधांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी माननीयांच्या हस्ते संपन्न झालेला आहे. तर अगदी थोडक्यामध्ये मी या शाळेची रूपरेषा आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. शाळा ही 10 मार्च 1955 ची स्थापना आहे. शाळेचा पट 136 आहे. ग्रामीण भागातील शाळा आहे आणि सर्व स्थानिकांची मुलं असल्यामुळं पट मर्यादित आहे. आम्ही 7 शिक्षक या ठिकाणी काम करत आहोत आणि या गावाचं शाळेवर प्रचंड प्रेम प्रेम म्हणजे आर्थिक स्वरूपात त्या ठिकाणी निर्माण होऊ शकलेल्या आहेत. मला सांगायला अभिमान वाटतो. या शाळेमध्ये 3 प्रोजेक्टर आहेत, 5 स्मार्ट TV आहेत, 1 इंटरॅक्टिव्ह बोर्ड कालच तो आपण या ठिकाणी बसवलेला आहे, 3 KVA ची सोलर सिस्टीम आहे. आता हे सगळा कार्यक्रम सोलरवर चालू आहे.
नंतर शाळेमध्ये ग्रंथालय आहे, हिलिंग लाइव्स या एनजीओने आपल्याला शाळेसाठी सुसज्ज असं ग्रंथालय दिलेलं आहे. या ठिकाणी 7 वर्गखोल्या आहेत, डिजिटल पेंटिंग झालेलं आहे, संपूर्ण व्हरांडा बोलका व्हरांडा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. पाण्याचं या ठिकाणी आरओ आहे, झेरॉक्स मशीन आहे. म्हणजे एका खाजगी शाळेला ज्या ज्या सुविधा आहेत त्या सर्व सुविधा या ठिकाणी आपल्याकडे आहे. आणि जवळजवळ 30 वर्ष सेवा असलेला अनुभव असलेला या ठिकाणी कुशल असा अनुभवी अध्यापक वर्ग आहे. अध्यापक वर्ग या ठिकाणी काम करतोय. माझं या ठिकाणी आपल्याला या सर्वांच्या माध्यमातून आवाहन असेल, ज्या भूलभुलैयाला तुम्ही भूलून इंग्लिश मीडियमच्या माध्यमातून तुम्ही आपल्या मुलांना तिकडे घालता आणि नंतर फक्त आपल्या हाती पश्चाताप येतो. आणि असे अनेक पालक आम्हाला भेटतात की सर मुलाचं नुकसान झालं, पैसा परी पैसा गेला. तर खरंच या एकदा आणि अवश्य तुम्ही या ठिकाणी अनुभवा. तर या ठिकाणी साहेब जिल्हा नियोजनच्या अंतर्गत शाळेमध्ये 6,46,000 रुपयाची कामं आता 1-2 महिन्यामध्ये पूर्ण होतास आलेले आहे. यामध्ये वॉटर प्रूफिंग आहे, नंतर डिजिटल पेंटिंग आहे, हा समोरचा व्हरांडा फरशीकाम झालेला आहे, टॉयलेट खिडक्या दुरुस्ती आहे, तर या हे काम झालेलं आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीमध्ये एकच शाळा आहे, त्यामुळं जे वित्त आयोग असतात तो आम्हाला त्याचा खूप फायदा होतो. एखादी गाव असेल आणि त्याचं 4-5 शाळा असेल तर तो विभागून पैसा जातो. तर ही एकुलती एक शाळा या गावाला असल्यामुळं तो संपूर्ण निधी आम्हाला मिळतो. आणि या माध्यमातून आमच्याकडे आता 15 ऑगस्टला ग्रामपंचायतने आम्हाला 4 स्मार्ट टीव्ही दिलेत. या ठिकाणी आरओ दिलेला आहे ग्रामपंचायतनं. ग्रामपंचायतच्या माध्यमातून झेरॉक्स मशीन मिळालेलं आहे. या ठिकाणी कंपाऊंड आहे. नंतर मागे मार्चमध्ये मी लोकांना असं मोबाईलवर व्हॉट्सअपवर आवाहन केलं की या ठिकाणी आपल्याला पेंटिंग करायचं आहे. तर जवळजवळ 1 लाख रुपयाचा निधी लोकांनी फोन पेवर मला पाठवला आणि त्या लाखामधने समोरचं हे तुम्हाला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज पलीकडच्या बाजूला धर्मवीर संभाजी हा समोरचा या ठिकाणी वॉल कंपाऊंड आहे, बाहेरचा दर्शनी भाग आहे, असं सुंदर काम या ठिकाणी झालेलं आहे.